हॅलो फ्रेंड्स आज आहे सुपर संडे आणि सुपर संडेसाठी सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग त्याचबरोबर शिक्षक भरतीविषयक एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे शिक्षण आयुक्तांनी खुद्द शिक्षक भरतीबाबत आनंदाची बातमी दिलेली आहे आणि या मान्सूनचा खऱ्या अर्थाने मान्सून दृष्ट्या वर्षाव या बातमीचा सर्व उमेदवारावरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे काय आहे नेमकी बातमी सविस्तररित्या पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण या बातमीचा आपण सर्व अंगाने विचार करणार आहोत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सुद्धा त्यामुळं ही बातमी खऱ्याच अर्थानं आनंदाची ठरणार काय हे सुद्धा आपल्याला सर्वात शेवटी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर शिक्षक भरतीबाबत विविध अपडेट आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नेहमी सातत्याने देत आलेलो आहोत आणि हे अपडेट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांच्या महत्वपूर्ण कमेंट सुद्धा आलेले आहेत या दृष्टीने फर्स्ट व्ह्यू आणि मोस्ट व्हॅल्युएबल कमेंट या ठिकाणी आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात शेवटी पाहणार आहोत जे की कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेल्या होत्या त्याचबरोबर या व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचा समावेश करता येईल त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया बातमी काय आहे आणि या बातमीमधील बात मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळणार आहे आनंदाची बातमी आयुक्तांनी तीन प्रकारे सांगितलेले एक म्हणजे मराठा आरक्षणाचा शिक्षक भरतीवरती कोणताही परिणाम होणार नाही आपल्याला माहीतच आहे न्यायालय प्रक्रिया होती आणि या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सोळा टक्के आरक्षण हे या ठिकाणी याविरुद्ध याचिका दाखल केलेली होती त्याबाबत बारा तेरा टक्के नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय दिला गेलेला होता आणि आता सद्यस्थितीला सोळा टक्के आरक्षण आहे आणि याबाबत शिक्षण आयुक्तांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा भरतीवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही त्याचबरोबर महत्त्वपूर्ण अशा दोन बाबी सांगितलेल्या आहेत ती म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ज्या की विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजेच जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि चौदा संस्था आहेत यांची भरती प्रक्रिया जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पार पडणार आहे म्हणजेच तुम्हाला जुलै एंड पर्यंत शाळेवरती नियुक्त होता येणार आहे मित्रांनो ही सर्वात आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर विथ ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची सुद्धा माहिती दिलेली आहे या सर्व बाबी आपल्यासाठी खूप आणि खूपच आनंददायी आहे कारण शिक्षक भरती प्रक्रिया आचारसंहिते पूर्वी पार पडणार असल्याची सुद्धा खात्रीला एक माहिती दिलेली आहे त्यामुळं आजच्या या सुपर संडे दिवशी ही एक ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल सविस्तरित्या बातमी पाहूया आणि त्या दृष्टीने आपण दुसऱ्या सुद्धा अंगाने या बातमीचा विचार करणार आहोत पाहूया शिक्षक भरती प्रक्रिया कायम मराठा आरक्षणाचा परिणाम नाही शिक्षण आयुक्त उच्च न्यायालयाकडून सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग अर्थात ए सी बी सीच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले शिक्षणात बारा आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला गेला मात्र राज्य शासनाने नोकरीत सोळा टक्के आरक्षण दिले आहे या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले सोळंके म्हणाले ज्या ठिकाणी सोळा टक्के जागा भरण्यात येणार होत्या तेथे तेरा टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात येईल अत्यंत महत्त्वाचं आहे पहा आता आपण दुसऱ्या अंगाकडे जातोय म्हणजे जिथं सोळा टक्के जागा शिक्षक भरतीमध्ये भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्या ते ठिकाणी ते आता तेरा टक्के जागा भरण्यात येणार असल्याची माहिती येत आहे एखाद्या संस्थेत जर पाच जागा भरायच्या यापूर्वी ठरलेले असेल तर त्या ठिकाणी चारच जागा भरण्यात येतील आता या बातमीचा जर नीट विचार केला मित्रांनो स्पष्ट सांगायचं झालं तर एका जागेचं नुकसान या भरती प्रक्रियेमध्ये होणार आहे ते म्हणजे जर पाच जागा भरायच्या असतील तर त्यातील एकच जागा रिक्त ठेवून चार जागा भरण्यात येणार आहेत असं का होणार आहे मित्रांनो कारण सोळा टक्के आरक्षणात जे होतं हे सोळा टक्के आरक्षणानुसार या ठिकाणी रोस्टर किंवा बिंदुनामुळे पूर्ण करून रिक्त जागा अपलोड केलेल्या होत्या आणि आता तेरा टक्के असल्यामुळे ही एक जागा रिक्त ठेवण्यात येणार आहे अर्थात ही एक जागा सी मधीलच असू शकते दरम्यान राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र या पोर्टलवर शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी तीस जूनपर्यंत उमेदवारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार नव्वद हजार उमेदवारांकडून प्राधान्यक्रम डाउनलोड करण्यात आले आहेत परंतु त्यातील केवळ बेचाळीस हजार उमेदवारांनी शाळांचे प्राधान्यक्रम भरून ते लॉक केले आहेत उर्वरित उमेदवारांना येत्या दोन दिवसात प्राधान्यक्रम लॉक करणे गरजेचे आहे पवित्र पोर्टलवर एक लाख सोळा हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील बारा हजार एकोणवीस शिक्षकांची रिक्त पदे पोर्टलद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही दिवस पोर्टल बंद ठेवण्यात आले होते तांत्रिक अडचणी दूर करून ते पुन्हा सुरू झाले आहे हे सर्व आपण अपडेट पाहिलेलेच आहेत त्याबाबत या ठिकाणी पुन्हा माहिती देण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती पहा महत्वाचं आहे जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात तर खाजगी संस्थांमधील भरती ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिक्षक भरतीची दुसरी फेरी घेण्यात येणार असल्याचेही सोळंकी यांनी स्पष्ट सांगितले म्हणजे शिक्षक भरतीची दुसरी फेरी सुद्धा विधानसभेनंतर लगेच घेण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे एकंदरीतच काय तर या ठिकाणी आपणाला चार प्रकारच्या गुड न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज आहेत एक म्हणजे शिक्षक भरती प्रक्रियेवरती आरक्षणाचा कोणताही परिणाम होणार नाही किंवा भर प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे दुसरा म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या सर्व जागा जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भरण्यात येणार आहेत आणि तिसरं म्हणजे ऑगस्टमध्ये विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया पूर्ण पडणार आहे पार पडणार आहे आणि उर्वरित म्हणजे दुसरा जो टप्पा आहे रिक्त जागेसाठी हा दुसरा टप्पा सुद्धा विधानसभेनंतरच या ठिकाणी सुरू होणार आहे सद्यस्थितीच्या आकडेवारीनुसार जर दुसरा टप्पा राबवायचा झाला आणि सर्व संस्थांनी रिक्त जागा जर अपलोड केल्या तर अशी माहिती मिळत आहे की या बारा हजार एकोणवीस जागेपेक्षा जास्त जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये रिक्त होणार असल्याची माहिती मिळत आहे मात्र पहिला टप्पा त्यासाठी लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे तरच दुसरा टप्पा व्यवस्थितरित्या लवकरात लवकर सुरू करता येतील अर्थात विधानसभेनंतर विधानसभेनंतर म्हटलं तर या ठिकाणी ऑक्टोंबर नोव्हेंबरनंतरच ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे एकंदरीतच काय या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी असल्या तरी सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट मित्रांनो या बातमीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे पाच जागा ऐवजी चारच जागा भरल्या जाणार आहेत कारण आरक्षण सोळा टक्के वरून तेरा टक्क्यावरती येणार असल्याची माहिती या बातमीद्वारे तर मित्रांनो मिळत आहे आता या बातमीद्वारे जर ही माहिती खरी असेल तर निश्चितपणानं पाच जागेपैकी एक जागा कमी करण्यात असण्याची माहिती सुद्धा समोर येत आहे त्यामुळे आता याबाबत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सद्यस्थितीला याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवा त्याचबरोबर चार आनंदाच्या बातम्या दिल्या त्याबाबत सुद्धा तुम्हाला काय महत्त्वपूर्ण माहिती वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा लक्षात ठेवा मित्रांनो जे स्पष्ट आहे त्याबाबतच आपण माहिती देत असतो विश्वसनीय अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो अजून एक महत्त्वाचं म्हणजे आज आहे तीस जून आणि प्राधान्यक्रम लॉक करण्याचा आजचा शेवटचा दिनांक आहे आणि आजच्या दिवशी जर लॉक करता नाही आले तर पुन्हा मुदतवाढ देता येणार नाही त्यामुळे आज प्राधान्यक्रम लॉक कोणत्याही परिस्थितीत करा जे उमेदवार राहिले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवा की प्राधान्यक्रम लॉक करायची राहिली काय अडचण असेल तर सांगा त्यावरती मार्गदर्शन करण्याचा आपण चॅनलवरचे सर्व सदस्य असतील किंवा मी स्वतः असेल देण्याचा प्रयत्न करेन कारण मला सर्व कमेंटचे उत्तर देणं शक्य नाही मात्र आपल्यातीलच एखादा बांधव या ठिकाणी या कमेंटचं उत्तर देऊ शकतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर ज्यांचे प्राधान्यक्रम डाउनलोड करून यशस्वी त्या लॉक झालेत त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवा की आपले यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत आणि यानंतर आता वेळ आहे ती म्हणजे आपण ज्या काल दोन व्हिडिओ अपलोड केलेल्या होत्या चॅनलवरती आणि त्या व्हिडिओमधील फर्स्ट व्यूअर आणि मोस्ट व्हॅल्युएबल कमेंट पाहण्याची त्यामुळे ह्या मोस्ट व्हॅल्युएबल कमेंट आणि फर्स्ट व्ह्यूवरच्या कमेंट करायला सुद्धा विसरू नका अर्थात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता मित्रांनो फर्स्ट व्ह्यूवर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वात शेवटी सांगणार आहोत कारण फर्स्ट व्ह्यूवर व्हिडिओ न पाहता कमेंट करता तर व्हिडिओ पाहून कमेंट करावी लागणार आहे त्यामुळे व्हिडिओची लेंथ जितकी असेल तितक्या वेळेनंतर जी कमेंट येईल तीच फर्स्ट व्ह्यू म्हणून गृहित धरली जाईल पाहूया आपण या ठिकाणी गेल्या व्हिडिओचे फर्स्ट व्ह्यूवर आणि मोस्ट व्हॅल्युएबल कमेंट काल सकाळी जो पहिला व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यातील फर्स्ट व्यूअर ठरलेला महेश महेशकुमार साळुंके सर आणि त्यांची मोस्ट व्हॅल्यूएबल कमेंट काय आहे पहा सर तुमच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पवित्र पोर्टलवरील प्रेफरन्स व्यवस्थितरित्या भरू शकलो आभारी आहे सर खूप खूप धन्यवाद आम्हीसुद्धा तुमचे खूप आभारी आहोत कारण तुम्ही चॅनलवरती असंच अपडेट रहा त्याच पद्धतीनं ही भरती प्रक्रिया नियुक्ती मिळाली तरीसुद्धा चॅनलवरती अपडेट राहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल त्याचबरोबर असल इम्पॅक्ट हे सुद्धा सर फर्स्ट युअर ठरलेले आहेत धन्यवाद सर बाबासाहेबजी दराडे आणि थँक्स खूप छान अशा प्रकारे सुद्धा कमेंट केलेले आहे धन्यवाद सर खूप खूप आपले आभारी आहोत आम्ही आणि कालच्या व्हिडिओमधील मोस्ट व्हॅल्युएबल कमेंट ठरलेले आहे पहा शिवशंकर बिराजदार सर सर खूप खूप खुँ अभिनंदन आपली मोस्ट व्हॅल्युएबल कमेंट आहे नाईस nice इन्फॉर्मेशन तुम्ही आमच्या मनातलं जाणता व त्यानुसार व्हिडिओ बनवता थँक्स अ लॉट सर जी फर्स्ट व्यूअर धन्यवाद सर आपली ही कमेंट आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि दृष्टीनं तुमच्यासाठीच हा चॅनल विविध अपडेट घेऊन येत असतो त्यानुसार विविध अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद सर आणि अजून एक मोस्ट व्हॅल्युएबल कमेंट आहे दुसऱ्या व्हिडिओमधील तीमध्ये गुड वन सर नाव नाही पण गुड वन्स या नावाने आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी कमेंट केलेले ऑलवेज अपडेटेड चॅनल सर खूप खूप धन्यवाद बऱ्याच उमेदवारांकडून आपल्या चॅनलविषयी प्रतिक्रिया अतिशय चांगल्या प्रकारच्या मिळत आहे त्याबद्दल तुमचे आभार आणि लक्षात ठेवा मित्रांनो हे सर्व काम तुमच्या सहकार्याने मी करू शकलो त्यामुळे तुमच्या सर्व सबस्क्रायबरचं खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर सोशल मीडियावरती करायला विसरू नका त्याच पद्धतीनं तुमच्या इतर मित्रांना हे पाठवा आणि आपली व्हॅल्युएबल कमेंटसुद्धा या ठिकाणी व्हिडिओमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद